सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साताऱ्यात झोपडपट्टी दादा कायद्याखाली मोठी कारवाई करण्यात आली असून मनोज मिठापुरे याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. पाहूयात सविस्तर बातमी. साताऱ्यातील नामचिन गुंड मनोज बक्कू मिठापुरे यास महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्याखाली 1 वर्षासाठी स्थानबद्धतेचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. सातारा जिल्ह्यातील ही मोठी कारवाई मानली जाते. मनोज बक्कू मिठापुरे याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्राचा वापर, शासकीय कामात अडथळा आणणे, लोकसेवकास धक्काबुक्की करणे, अनाधिकाराने प्रवेश करून मारहाण करणे, अवैध मटका व्यवसाय असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या महिन्यात जम्बो कोविड रुग्णालयाबाहेर एकाच बेदम मारहाण झाली होती. या गुन्ह्यात मनोजचा सहभाग निष्पन्न झाला. हे जम्बो कोविड राडा प्रकरण त्याच्या अंगठाऱ्याचे मानले जाते. शाहपुरेचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी पोलीस निरीक्षक अजय कुमार बन्सल यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना MPD अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. प्रस्ताव मंजुरीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, श्री यादव व शाहपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सर्व अंमलदारांनी अथक परिश्रम घेऊन पाठपुरावा केला. प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिला. MPD अंतर्गत जिल्हाधिकारी यांची ही सलग तिसरी कारवाई आहे. शाहपुरी पोलीस ठाण्याकडून यापूर्वी 2017 या संशयितावर 1 वर्ष तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. सातारा जम्बो हॉस्पिटलला मागे लॉकडाऊन असताना एका मारामारीचा प्रकरण घडला होता, ज्याचे मुख्य सूत्रधार मनोज मिठापुरे त्याला आम्ही त्याच्यावर तातडीने कारवाई केली. 307 गंभीर गुन्हा त्याच्यावर दाखल झाला होता, त्याच्यामध्ये अटक करण्यात आला. पण सोबतच त्याच्यात पूर्ण जुना रेकॉर्ड काढून त्याच्यावर जुने जुगाराचे भरपूर केस होते आणि मग या काळात 4 बॉडी ऑफेन्स दाखल झाल्यामुळे ज्याच्यामध्ये 1 पोलीस कर्मचारीवर हल्लाचा पण गुन्हा होता, त्या बेसिसवर MPDA कायद्याअंतर्गत 1 वर्षाकरिता जेलबंद करण्याचा प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी साताराकडे सादर केला होता. आणि त्याच्यावर काल जिल्हाधिकारी सातारांनी मनोज मिठापुरेला 1 वर्षासाठी MPDA कायद्याअंतर्गत जेलबंद करण्याचा आदेश पारित केला आहे. त्याला सकाळीच ताब्यात घेऊन जेलबंद करण्यामध्ये पोलीस यशस्वी राहिलेली आहे. हा कारवाई जो पब्लिकमध्ये दहशतच्या मनोज मिठापुरेने प्रयत्न केला होता त्याला थांबण्यासाठी या कारवाईचं मोठा योगदान राहणार आहे. आणि जर कोणीही अशी काही पब्लिक प्लेसमध्ये पब्लिक ऑर्डरला खंडित करणे किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार तर अशीच कडक कारवाई आम्ही भविष्यात पण करणार आहे. धन्यवाद. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.